नमस्कार, अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलवर आपले अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण लाल गड्डा कोबीचे दशमे बनवणार आहोत। त्यासाठी गड्डा कोबी स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक किसून घ्यायचा, त्यात चवीप्रमाणे चटणी टाकायची। तीळ टाकायची चवीसाठी, छान चवीप्रमाणे मीठ टाकायचं। कलर चांगला येण्यासाठी हळद टाकायची। पचण्याला हलका होण्यासाठी ओवा टाकायचा। जिरे टाकायचं आणि आपल्याला जसं त्या मिश्रणात बसेल त्याप्रमाणे गव्हाचं पीठ टाकून त्या दशम्या चांगल्या मऊ येण्यासाठी वरून एक चांगलं पळीवर तेल टाकायचं आणि ते सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं। आपण पोह्यांची कणिक मळतो त्याप्रमाणे ते सगळं मिश्रण एकत्र काढून जसं थोडं थोडं लागता लागता हातावर पाणी घेऊन ते मिश्रण एकजीव करायचं। पाणी असं हातात घ्यायचं थोडं थोडं, कारण गड्डा कोबीचं पाणी असतं त्याच्यामुळे हे मिश्रण मळायला कमी पाणी लागतं। अशा प्रकारे आपण पोळीची कणिक मळतो त्याप्रमाणे चांगलं स्मॅश करून अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आणि तो गोळा अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचा। त्याच्याने तो चांगला मुरून जातो आणि दशमे अतिशय मऊ येतात। अर्धा तास झालेला आहे, गोळा छान आपला मुरलेला आहे। आता आपण आपल्याला हव्या तशा आकाराच्या दशम्या बनवण्यासाठी त्याचे गोळे बनवून घ्यायचे। त्याच्या आधी आपण थोडंसं तेल लावून तो गोळा मळून घ्यायचा। अशा प्रकारे मळून आपल्याला जेवढ्या आकाराच्या दशम्या पाहिजे तशा आपण गोळे करून घ्यायचे। आपण याच्या पुऱ्याही करू शकतो, पण मी आज दशम्या करते। आपण पोळीचं जसं पातेल आटतो तसं पातेल आटून त्याला तेल लावायचं आणि असे चार पूळ करायचे। त्याच्याने दशमी चांगली फुलते आणि मऊ पण येते। अशा प्रकारे त्याला गोला आकार देऊन घ्यायचा, छान लाटून घ्यायचा। त्याच्यात कोबीचा केस असल्यामुळे थोडा गोल आकार येत नाही, तर आपण त्याला असा हाताने गोल आकार देऊन घ्यायचा आणि तव्यावर टाकण्याआधी पीठ चांगलं झटकून घ्यायचं। तवा गरम झालेला आहे, आपण फुल गॅसवर दशमी चांगली भाजून घ्यायची। कोळी कोळी उलटल्यानंतर तिला वरून तेल लावायचं। ही लाल गड्डा कोबीची दशमी असल्यामुळे हिचा रंग थोडा वेगळा दिसतोय, पण पचायला खायला अतिशय पौष्टिक, अगदी सगळ्यांना आवडेल अशी। मुलांना आपण डब्यात दिली तर मुलं अगदी फटक्यात खाऊन येतील। अशा प्रकारे दशमी तेल लावून दोघं बाजूने चांगली भाजून घ्यायची आणि आपण हिला टोमॅटो सॉसबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, हिरव्या मिरच्यांची चटणी असते इडलीची चटणी, आपण त्याच्याबरोबर पण खाऊ शकतो, प्रवासात नेऊ शकतो, अगदी कुठेही नेलं तरी दोन दिवस खराब होणार नाही। अशा प्रकारची ही दशमी अतिशय पौष्टिक आपली छान दशमी तयार झालेली आहे। तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा। आपण असं हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकतो। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल तुमचे खरोखर अगदी मनापासून धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अन्नपूर्णा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू।